अखिल भारतीय भाजपचे राष्ट्रीय उपअध्यक्ष तसेच प्रभारी दिल्ली व उत्तराखंड राज्य श्याम जाजू यांच्याशी आज पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये पत्रकारांशी संवाद साधलाय. कुठल्याही पार्टीला आपल्याला आपली दार बंद करता येत नाही. भारतीय जनता पार्टीचा मूलभूत फरक हा आहे, ही काही व्यक्तीची पार्टी नाही, ही मुलायम सिंगची, जयललिताची, ममता बॅनर्जीची, लालू यादवची पार्टी नाही. त्या पार्टीत त्या माणसाच्या नंतर दुसरा माणूस आज नाव कोणी घेऊ शकत नाही. तसं ही परिवाराची पार्टी नाही, गांधी परिवार पूर्ण काँग्रेस चालवतो, त्यामुळे एक ही व्यक्तीची पार्टी नाही, परिवाराची नाही. जो कोणी माणूस येईल, आता आमची जी सदस्यता आहे, सगळ्यात मोठी सदस्यता, ओपन टू ऑल असं जे स्वरूप आहे, हे लोकतांत्रिक स्वरूप आहे. मला असं वाटतं त्यामुळे दुसऱ्या पार्टीतले लोक आले त्यांना आम्ही कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे येणाऱ्यांचं प्रमाण केवळ महाराष्ट्रच नाही, हरियाणातही आले आणि बाकी सर्व देशात येत आहेत. असं आहे, एक घर में भी चार लोगों के आपस में मतभेद होते हैं. जब बढ़ने वाली पार्टी होती है, जिसके पार्टी का इतना इतिहास है, जिस पार्टी की कोई परंपरा है, उस पार्टी में भी इतने बड़े पैमाने पे लोग आएंगे, ऐसी कल्पना भी कोई किसी ने महाराष्ट्र में की नहीं थी. इतने बड़े पैमाने पे लोग आए तो उनको भी लगा, आने वालों को भी लगा कि इस पार्टी में जय, जो पर्यंत आम्ही या पक्षात जात नाही तोपर्यंत आम्हाला यश मिळणार नाही, म्हणून लोक आले. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहिजे.